विद्यार्थ्यांनो, अपरिमेय आणि वास्तव संख्या हा वास्तव संख्येमधला घटक इरेशनल आणि रियल नंबर्स आपण पाहणार आहोत। महत्त्वाचा आहे, आपण वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5, वर्गमुळात 7 या अपरिमेय संख्या आहेत त्या संख्यारेषेवर कशा दाखवतात हे आपण पाहिलं। परंतु खरं तर या अपरिमेय संख्या आहेत हे कसं सिद्ध करायचं, तर अप्रत्यक्ष सिद्धतेचा वापर करून। या ठिकाणी पुस्तकामध्ये दिलेली जी सिद्धता आहे वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे हे दाखवण्याची, ही मी समजावून देतोय, तुम्ही लक्षपूर्वक ऐका। तर प्रथमता अप्रत्यक्ष सिद्धता म्हणजे काय, वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे हे दाखवण्यासाठी ती परिमेय संख्या आहे हे मानावं लागेल, आणि ती परिमेय संख्या आहे मानावं लागेल एका विसंगतीपर्यंत आपण पोहोचणार आहोत, आणि ही विसंगती मानलेली आहे ते खोटं आहे, ते आपण गृहित धरलेलं आहे, ते असत्य आहे। मग आपण मूळ मुद्दा आहे वर्गमुळात 2 ही संख्या अपरिमेय आहे इथंपर्यंत पोहोचतोय। पहा, पी छेद क्यू या स्वरूपात ही वर्गमुळात 2 ही संख्या परिमेय संख्या मानली तर पी छेद क्यू या स्वरूपात ती मांडता येते। म्हणजे याच्यामध्ये पी छेद क्यू या परिमेय संख्येला संक्षिप्त रूप दिलं तर एक व्यतिरिक्त पी आणि क्यूमध्ये कोणताही वेगळा सामायिक अवयव असत नाही। याचा अर्थ एक उदाहरण घेऊन पहा, 9/6 ही संक्षिप्त दिलेली संख्या, 3 × 9 = 3 × 2 = 6 बरोबर। 3 अवयव पुन्हा पाडा बघूया, सांगा भाऊ बाळानो, छान, 3 × 1 = 3 आणि 2 × 2 = 2 म्हणजे 1 व्यतिरिक्त दुसरा कोणताही अवयव 3/2 नाही। 33 × 55 ही परिमेय संख्या नाही, आपण संक्षिप्त द्यायचं आहे। हां, 33 × 55 11 पाड्यात आहेत, बोला 11 × 3 आणि 11 × 5 = 55 छान। 3/5 म्हणजे 3 अवयव 3 × 1 = 3 आणि 5 × 5 = 5 म्हणजे 3/5 एक व्यतिरिक्त कोणताही सामायिक विभाजक नाही, म्हणजे 3/5 ही संक्षिप्त 3/2 ही संक्षिप्त दिलेली परिमेय संख्या आहे। म्हणजे या ठिकाणी जर P/Q ही वर्गमुळात 2 असू शकते, म्हणजे वर्गमुळात 2 ही परिमेय संख्या आपण मानली तर ती P/Q स्वरूपात मांडता येते। बाळांनो, दोन्ही बाजूस आपण वर्ग जर केला तर वर्गमुळात 2 वर्ग 2 पीचा पी वर्ग क्यूचा क्यू वर्ग, म्हणून 2/P/Q दोन्ही बाजूचा वर्ग केल्यानंतर आपल्याला ही पायरी मिळाली। आता हा जो क्यू वर्ग आहे तो 2 बाजूला आपण भागिलेचा इकडं 2 लागल्यानंतर काय होणार आहे, म्हणजे पी वर्गची किंमत काढायची आहे। P^2 × Q^2 छान, म्हणजे P^2 × 2Q^2। आता 2Q^2 ही सम संख्या आहे का विषम संख्या आहे, कशी सांगा बघ, एक मिनिट, या ठिकाणी बाळांनो, कुठल्याही संख्येला सम असू दे विषम असू दे, समला 2 × 2 विषमला 2 × 2 काय येते पहा बरं, बघा बरं, ठीक आहे। क्यू म्हणजे आपण 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे यामध्ये सम आहेत विषम आहेत, या ठिकाणी 2Q^2 क्यूची किंमत आपण 1 घेतली, 1^2 2 × 2 हां छान, 2 × 2 त्यानंतर 2^2 करा 4, 2 × 2 = 8 चला 3^2 करा 9, 9 × 2 = 18 छान, 4^2 करा 2 × 2 चला छान, 4 × 16 = 32 5^2 करा, 5 विषम संख्या आहे 25, दुप्पट करा 50। मला सांगा, 1, 2, 3 एक विषम संख्या आहे, वर्ग करून 2 × 2 सम संख्या मिळाली, 2 सम आहे, वर्ग करून 2 × 2 या ठिकाणी आपल्याला 8 ही सम संख्या, 5 विषम आहे, वर्ग करा 2 × 2 = 18 सम संख्या, म्हणजे 2Q^2 ही सम संख्या आहे। मग आता या ठिकाणी 2Q^2 समसंख्या असेल तर ह्या दोन्ही बरोबर आहेत, म्हणजे पी वर्गसुद्धा समसंख्या असणार आहे, पी वर्ग समसंख्या असेल तर पी सुद्धा समसंख्या आहे, पी सुद्धा समसंख्या आहे, पी वर्ग ही समसंख्या आहे, पी सुद्धा समसंख्या आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला पी वर्ग बरोबर 16 तर पी बरोबर 4 समसंख्या आहे, पी वर्ग बरोबर 36, पी वर्गाचं पी 36 × 6 आता P^2 = 25 ही समसंख्या नाही, P^5 ही समसंख्या नाही, कारण हां कारण आपण 2Q^2 समसंख्या घेतलेली आहे, म्हणून आपल्याला P^2 = 25 P^2 = 25 × 5 या ठिकाणी समसंख्या आहे म्हणता येत नाही 25 साठी 5 साठी, याचं कारण आपण 2Q^2 ही समसंख्या आहे, दोन्ही बाजू बरोबर आहेत, म्हणून 2 हा
पी चा विभाजक आहे। पी सुद्धा समसंख्या म्हणजे दोन हा पी चा विभाजक आहे, याला आपण एक म्हणूया। त्यानंतर आपण मानूया पी बरोबर दोन टी मानूया, पी बरोबर दोन टी मानलं म्हणजे पी ही संख्या दोन टी बरोबर मानली तर वर्ग केला, पी वर्ग बरोबर दोनचा चार टीचा चार टी वर्ग, अगदी बरोबर आहे। हां बोला, म्हणजे या ठिकाणी टी हा हा आयचा घटक आहे, म्हणजे आय म्हणजे कसल्या संख्यांचा, पूर्णांक संख्यांचा संच, म्हणजे टी हा पूर्णांक संख्यांच्या घटकामधला आहे। मग आता या ठिकाणी हा जो पी वर्ग आहे तो क्यू वर्ग आहे, आहे ना, हा हा पी वर्ग दोन क्यू वर्ग आहे, म्हणजे दोन क्यू वर्ग बरोबर चार टी वर्ग असणार आहे, अगदी बरोबर आहे, दोन क्यू वर्ग बरोबर चार टी वर्ग। आणि मग दोन्ही बाजूचं या ठिकाणी आपण दोननं दोन्ही बाजूला भागलं तर ह्या दोननं पलीकडे जाऊन चारला भागलं तर दोन येणार बेदोनी, त्यामुळे काय पायरी होणार, क्यू वर्ग बरोबर दोन टी वर्ग। आणि इथं पी वर्ग बरोबर दोन क्यू वर्ग का, तर वरती आहे ना दोन क्यू वर्ग बरोबर पी वर्ग, म्हणून या ठिकाणी आपण ह्या दोन क्यू वर्गबद्दल हा पी वर्गबद्दल दोन क्यू वर्ग ठेवले, ठीक आहे। क्यू वर्ग बरोबर दोन टी वर्ग ह्या चारला दोननं भागून आलं, म्हणजे क्यू वर्ग ही समसंख्या आहे, क्यू वर्ग ही समसंख्या असेल तर इथं बघा पी वर्ग समसंख्या आहे, पी सुद्धा समसंख्या आहे, मग क्यू वर्ग समसंख्या आहे, क्यू सुद्धा समसंख्या आहे। आणि या ठिकाणी जसा पी समसंख्या असल्यामुळं दोन हा पीचा विभाजक आहे, तसा दोन हा क्यूचा सुद्धा विभाजक आहे, क्यू वर्ग समसंख्या आहे, क्यू ही समसंख्या आहे, दोन हा क्यूचा विभाजक आहे, इथं पी वर्ग समसंख्या आहे, पी सुद्धा समसंख्या आहे, म्हणजे दोन हा पीचा विभाजक आहे, म्हणजे दोन हा क्यूचा आणि पीचाही विभाजक आहे, ओके करेक्ट। एक आणि दोनवरून दोन हा पी आणि क्यूचाही विभाजक आहे, सामायिक विभाजक आहे। इथं तर म्हणलंय पी आणि क्यूमध्ये एकपेक्षा वेगळा सामायिक विभाजक असू असत नाही, आपण तो मानलाय म्हणजे मानलेलाच आहे वरती, कारण पी भागिले क्यू आपण वर्गमुळात दोन ही परिमेय संख्या आहे ती गृहित धरून पी भागिले क्यू या स्वरूपात मांडता येईल असं म्हणलंय। एक हा सामायिक विभाजक आहे, म्हणजे एक व्यतिरिक्त कोणताही सामायिक विभाजक नाही असं म्हटलेलं आहे, पण इथं कोणता आला, दोन आला, अगदी बरोबर आहे। म्हणजे या ठिकाणी ही विसंगती आहे, दोन हा पी आणि क्यूचा सामायिक विभाजक असणं ही विसंगती आहे, कारण पी भागिले क्यूमध्ये आता सांगितलंच एक व्यतिरिक्त कुठलाही होऊ नाही, म्हणजे वर्गमुळात दोन ही संख्या आपण परिमेय संख्या आहे हे गृहीत धरणे चुकीचे आहे, म्हणजेच वर्गमुळात दोन ही संख्या अपरिमेय आहे। अशाच पद्धतीनं वर्गमुळात तीनचं मांडा, वर्गमुळात पाचचं मांडा अतिशय सोपे मांडणे, एकदा हे व्यवस्थित समजावून घ्या, ओके धन्यवाद।